चीनमध्ये पसरत असलेला आजार अवघ्या जगासाठी धोक्याची घंटा आहे का चीनमध्ये पसरत असलेला हा निमोनिया आहे तरी काय कोरोना विषाणूने बदललेलं स्वरूप की नव्या विषाणूची एंट्री चीनवर पुन्हा का करण्यात येतोय माहिती लपवल्याचा आरोप जगासोबत भारताचं टेन्शन देखील वाढलंय का संपूर्ण जगाचं लक्ष सध्या चीनमध्ये पसरत असलेल्या रहस्यमयी निमोनियावर लागलेलं आहे चीनमधील बालकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एच नाईन एन टू म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएन्झा व्हायरस आणि श्वसन विकार यांचा उद्रेक झाला असून कोरोनासारखाच हा आजार देखील प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जाते गूढ निमोनिया असलेला हा आजार चीनच्या उत्तर भागामध्ये पसरला असून अनेक बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे तर हा आजार नेमका काय आहे या आजाराची लक्षणं काय आहेत आणि भारताला या आजाराचा कितपत धोका आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सर, डिजिटल प्रभातमध्ये तर सर्वप्रथम चीनमध्ये पसरलेला एच नाईन एन टू नवा आजार आहे तरी काय हे आपण पाहूया चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने उत्तर चीनमधील शैक्षणिक संस्थांमधून गुड न्युमोनियाचा उद्रेक झाल्याची माहिती दिली कोरोनासारखाच हा श्वसन विकार असून हा आजार झाल्याने बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय चीनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या श्वसन विकार वाढीचा संबंध इन्फ्लुएन्झा मायकोप्लाझ्मा निमोनिया बॅक्टेरियाचा संसर्ग यांच्याशी जोडलाय जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार बालकांमध्ये श्वसन आणि निमोनियाशी संबंधित आजार आढळून आले आहेत मात्र त्याची लक्षणं निमोनियापेक्षा वेगळी आहेत चीनी अधिकाऱ्यांनी आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचं आवाहन केलंय ऑक्टोबर महिन्यात उत्तर चीनमध्ये गेल्या तीन वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत इन्फ्लुएन्झासारख्या आजारांमध्ये अधिक वाढ झाली आहे या गुढ निमोनियामध्ये वाढ होत असल्याने काही शहरांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या साथीच्या आजारांकडे लक्ष देणाऱ्या प्रो मेड या संस्थेने उत्तर चीन मध्ये नवा आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलंय मात्र चीनी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलंय चीनच्या प्रशासनाकडून महासाथ जाहीर केली नसून याबाबतची आकडेवारी लपवत असल्याचं प्रो मेडने सांगितलंय या आजाराची लक्षणं काय आहेत हे आपण पाहूया तर चीनमध्ये पसरणाऱ्या रहस्यमय निमोनियाची लक्षणं ही कोरोनासारखीच आहेत म्हणजे ताप सर्दी खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणं विशेषतः हा निमोनिया रुग्णाच्या फुफ्फुसावर हल्ला करतो प्रचंड थकवा येणे भूक मंदावणे शिंका येणे नाक दुखणे जुलाब उलट होणे ही आजाराची लक्षणं आहेत चिनी अधिकाऱ्यांनी कोविड नाईन्टीन निर्बंध हटवल्यामुळे या रोगाचा प्रसार झाल्याचं सांगितलं जात आहे चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मायकोप्लाझ्मा निमोनियामुळे मुलांवर परिणाम होतोय हा आजार समोर येताच जागतिक आरोग्य संघटना सक्रिय झाली असून डब्ल्यू एच ओने ने चीनला यावर लक्ष ठेवण्याचे आणि अधिकाधिक तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश दिलेत श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ आणि मुलांमध्ये होणारे श्वसन विकार याची अधिकृत आकडेवारी सादर करण्याचेही डब्ल्यू एच ओने ने चीनला सांगितले या निमोनियाची लक्षणं दिसतास काय काळजी घ्यावी तर बाधित रुग्णांच्या संपर्कात इतर लोकांनी येऊ नये नवा आजार झालेल्या रुग्णांपासून अंतर ठेवावं आजारी असल्यास घरीच राहावं आणि मुखपट्टी म्हणजेच मास्क वापरावा तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आवश्यक त्या चाचण्या करून घ्या निमोनियाचे निदान झाल्यास त्यावर योग्य तो औषधोपचार करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरण करून घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारताला या आजाराचा कितपत धोका आहे खरं तर दोन हजार एकोणीस मध्ये जगाला हादरवलं होतं चीन मध्ये एच नाईन नाईन टू आणि श्वसन विकार यांचा उद्रेक झाल्याने कोरोनासारखाच या आजाराचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येते मात्र या आजाराचा भारताला धोका कमी असून भीती बाळगण्याचं कारण नाहीये असं भारताच्या आरोग्य विभागाने सांगितलंय केंद्र सरकारचे याकडे बारकाईने लक्ष या आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याविरोधात लढा देण्यास तयार असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय तर कोरोना काळात जी काही परिस्थिती निर्माण झाली होती ती पुन्हा येऊ नये यासाठी आपण देखील काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या आजूबाजूला असे रुग्ण असल्यास त्यांना डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला नक्की द्या तुर्तास इथेच थांबते धन्यवाद